नमस्कार, मी योगिता। स्वागत आहे तुम्हा सर्वांचे घरकुल किचन मराठीमध्ये। आज आपण बनवतो आहे हुळग्याच्या पिठापासून शेवंती, यालाच शेंगोळे देखील बोलले जाते। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे आपण एक वाटी कुळीदाचे पीठ घेतलेले आहे, कुळीद म्हणजेच हुळगे, भाजलेले शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, जिरे, मीठ। प्रथम आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यातून दळून घेऊया। इथे आपण लाल तिखट वापरलेलं आहे, हिरव्या मिरचीचा वापरही करू शकता। मसाला आपला दळून रेडी आहे। हे पूर्ण हुलग्याचेच पीठ आहे, यामध्ये मी दुसरे कुठलेही पीठ ॲड केलेले नाही। या पीठामध्ये आपण वाटलेल्या वाटणातला अर्धे वाटण टाकूया आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ एकदम घट्टसर मळून घेऊया। बघू शकता याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ साधारणतः 5 ते 7 मिनिट भिजत ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहे, पीठ आपलं छान भिजलेलं आहे। आता आपण शेवंती बनवायला घेऊया। पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि पोपटावर याप्रमाणे दोन्ही हाताच्या साह्याने शेवंती बनवून घ्यायची। तुम्ही बघू शकता एक पार्ट आपण वळवून ठेवलेला आहे, आता आपण दुसरा पार्ट वळवून घेऊया आणि दोन्ही पार्ट एकत्र जॉईन करून याची मोठी जिलेबी बनवून घेऊया। कुळीदाचे पीठ चिकट असते, त्यामुळे तुटलं तरी पण ते इझिली जोडलं जातं। याचप्रमाणे आपण सर्व शेवंती बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली शेवंती बनवून झालेली आहे। तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचे मोठे गोल तुम्ही बनवू शकता। ही एक दुसरी पद्धत आहे, पूर्वीच्या काळी आजी ज्याप्रमाणे करायची, दोन्ही हातावरती ओळवून शेवंती बनवली जायची, याप्रमाणेही तुम्ही बनवू शकता। तुम्ही बघू शकता याचप्रमाणे सर्व शेवंती आपली बनवून झालेली आहे। आता आपण यासाठी पातेल्यामध्ये आदण ठेवूया। गॅसवरती मीडियम हीटवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण साधारणतः 4 ते 5 चमचे तेल टाकूया, थोडेसे जिरे आणि 5 ते 6 ग्लास पाणी। पाणी आवश्यकतेनुसार कमी अधिक टाकू शकता, चवीनुसार मीठ, आणि यावरती एक झाकण ठेवून देऊया। पाण्याला छान उकळी आलेली आहे, यामध्ये आपण आता बनवलेली शेवंती टाकूया। उकळी आल्याशिवाय पाण्यामध्ये शेवंती टाकायची नाही। याचप्रमाणे एक एक करून सर्व शेवंती आपण पाण्यामध्ये टाकून देऊया। शेवंती शिजण्यासाठी साधारणतः 1/2 तास वेळ लागतो। आपण सुरुवातीला ही शेवंती टाकून 15 मिनिट शिजून देऊया आणि मग त्यानंतर वाटण टाकूया। शेवंती आपण शिजण्यासाठी टाकलेली आहे, यावरती झाकण ठेवून 15 मिनिट शिजून देऊया। शेवंती करतानाच पिठातील एक छोटासा गोळा आपण ठेवला होता रश्श्यामध्ये टाकण्यासाठी, तो गोळा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। 15 मिनिट झालेले आहेत, गॅस आपला मीडियम हीटवर होता। तुम्ही बघू शकता शेवंती आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता ही आपण थोडीशी हलवून देऊया, जास्त नाही हलवायची, नाहीतर आपली शेवंती तुटू शकते। थोडीशी हलवून यामध्ये आपण 1/2 वाटण्याचा रस्सा टाकूया आणि परत आपण 15 मिनिट शिजण्यासाठी ठेवून देऊया। गॅसची हीट मीडियमच ठेवणार आहोत। शेवंती ही आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभकारी आहे, थंडीच्या दिवसामध्ये शेवंती खाल्ली जाते। 15 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता आपली शेवंती छान अशी शिजलेली आहे।
आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये सर्व करूया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी कशी झाली ते। तुम्ही बघू शकता खूप छान आणि टेस्टी आपली उलग्याची शेवंती बनून रेडी झालेली आहे, तुटलेली पण नाही। ही तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि तशीच नुसतीही खाऊ शकता। याची टेस्ट खूप छान लागते, खूप हेल्दी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या घरी पण एकदा जरूर ट्राय करा आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ तुमचा अमूल्य वेळ काढून पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।